उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। हातसडीचा तांदूळ म्हणजे आता जो आपण पांढरा तांदूळ खातो त्याचा शुद्ध रिफाइंड न केलेला रूप, तो वेगळ्या पद्धतीने तयार केला जात नाही। पूर्वी मशीन नसल्यामुळे गावी उखळ्यांमध्ये तांदूळ कुठले जात असायचे, त्यामुळे भाताचं बाहेरचं आवरण निघे पण तांदळाच्या दाण्याला मातकट रंगाचा घटक तसेच चिटकून राहत असत, त्यामुळे तो तांदूळ पॉलिश तांदळाच्या मानाने मातकट दिसायचा। पण त्यात ब्रॉन, जर्म आणि कार्बोदके असतात। तो तांदूळ पॉलिश केल्यावर ते घटक निघून जाऊन फक्त कार्बोदकेच उरतात। म्हणून पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत हातसडीचा तांदूळ आरोग्यासाठी अधिक चांगला आहे। यामुळे रक्तशुद्ध होण्यास मदत होते, साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं, त्यामुळे आपणास डॉक्टर देखील मधुमेह असणाऱ्या लोकांनी भात खाऊ नये असं सांगतात। मग तुम्हालाही असाच उखळात कांडलेला हातसडीचा तांदूळ हवाय का? उखळात कांडलेले इंद्रायणी, दप्तरी 1008, तांदूळ भगर अनेक विषमुक्त खाद्य प्रोडक्टसाठी नाशिक येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर 6 ते 10 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजित कृषी प्रदर्शनात वनराज फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीच्या स्टॉलला नक्की भेट द्या। आपण इथं हे जे तांदूळचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण आणलेले आहेत। तर सुरुवातीला तिथून जर बघितलं तर आपण आपला लाल तांदूळ आहे, काळा तांदूळ आहे। लाल तांदूळमध्ये आपण रत्नागिरी 7 ही व्हरायटी आणलेली आहे। त्याच्यानंतर आपण उकळात काढलेला जिरा राईस आणि इंद्रायणी ह्या दोन व्हरायटीज ठेवलेल्या आहेत। परत त्याच्यानंतर इंद्रायणीचे पॉलिश आणि अनपॉलिश म्हणजे ब्राऊन राईसच्या प्रकारातला जो इंद्रायणी तो तांदूळ ठेवलेला आहे। त्याच्यानंतर जिरा राईसमध्ये पण दोन व्हरायटी आहेत आपल्या इथं, पॉलिश आणि अनपॉलिश। त्याच्यानंतर वरईचे भगर आहे आणि त्याच्यानंतर इथं उडदाची डाळ आहे, नागली आहे, नागली सत्व आहे आणि नागली पीठ आहे। अशी उत्पादनं आपण इथं ग्राहकांसाठी ठेवलेले आहे। तर जे आरोग्याच्या दृष्टीने जे चांगले आपण समजले जातात का ते रेड राईस आणि ब्लॅक राईस, तर याची मागणी ग्राहकांमध्ये दिसते आता चांगल्या पद्धतीने। आणि त्याचबरोबर उकळात काढलेला इंद्रायणी आणि जिरा राईस याला पण ग्राहकांची चांगली मागणी भेटते। आम्ही KBH विद्यालय नाशिक 5 कॅनडा कॉर्नर तिथले आहोत। आम्हाला आमच्या माननीय मुख्याध्यापक सरांनी ह्या स्टॉलला भेट द्यायला सांगितले, तर आमच्या सगळ्या विद्यार्थिनी आणि शाळेतल्या 8वी 9वी आणि 5वी ते 7वीच्या सगळ्यांनी इथे भेट दिलेली आहे। अतिशय उत्कृष्ट प्रकारचं इथे सगळ्या आहेत की सध्या जे रासायनिक पदार्थ भेसळयुक्त जे झालेलं आहे जीवन सगळ्यांचं, तर ते न होता आता निसर्गाकडे वाटचाल आणि चांगल्या पद्धतीचं कशा पद्धतीने आपल्याला खानपान मिळेल ही याची खूप सुंदर माहिती दिलेली आहे। त्यामुळे शिक्षण अधिकारी धनगर मॅडम यांचेही आभार, माननीय मुख्याध्यापक तसेच आमचे संस्थेचे संस्थापक अपूर्व भाऊ हिरे यांचेही आभार, आणि खूप सुंदर आहे यांनी आम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे, धन्यवाद। नाशिककरांना या निमित्ताने असं आवाहन आहे की प्रत्येकाने बघावं, विथ फॅमिली बघावं, कारण ही ची गरज आहे। आता प्रत्येक मुलांना निसर्गाकडे न्यायची आणि यांना ह्या जे सेंद्रिय खतं वापरून आपल्याला जे ओरिजिनल आहे आपला मूळ भारत विषमुक्त, त्याच्यामुळे आपल्याला त्या संस्कृतीचं अवलोकन आता करायची गरज आहे, धन्यवाद।